मुळशी बॅटन पिक्चरमध्ये एक सीन आहे, त्यातलं मेन कॅरेक्टर असणारा बकासूर एका व्यवहारासाठी बिल्डरकडे निघालेला असतो, पण त्याच्या विरोधातली टोळी याच वेळी त्याच्यासाठी ट्रॅप लावत असते. तो कुठून निघालाय, कुठल्या गाडीत बसलाय, कुठला शर्ट घातलाय, ते अगदी त्यानं कुठून टर्न मारलाय हे सगळं एकमेकांना फोनवरून सांगितलं जातं. आणि एका पॉईंटला बकासूर सापडतो, तिथं त्याच्यावर हल्ला होतो आणि त्याच्यावर वार होतो कोयत्यानं. या हल्ल्यातून बकासूर वाचतो आणि पिक्चर सुरू राहतो. पण अशीच एक घटना इंदापूरमध्ये घडली, ट्रॅप लागला, हल्ला झाला, पण यातल्या तरुणाचा जीव वाचला नाही. या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एक गोष्ट पुन्हा चर्चेत आली, हा कोयता पॅटर्न, टोळी युद्ध फक्त पुणे शहरापुरतं मर्यादित नाहीये, याची पाळमुळं ग्रामीण भागातही रुजले आहेत, तितकीच घट्ट आणि तितकीच क्रूर. इंदापूरच्या हॉटेलमध्ये घडलेलं प्रकरण, टोळी युद्धाचा इतिहास आणि हत्येत वापरलेला पॅटर्न, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. तारीख 16 मार्च 2024, वेळ रात्रीचे साधारण 8 वाजल्याचे. इंदापूरच्या जगदंब हॉटेलमध्ये 4 तरुण एका टेबलवर बसले होते. जेवण यायचं होतं, चौघांच्या गप्पा सुरू होत्या आणि त्यांच्यातला एक जण फोनवर बोलत होता. तेवढ्यात या फोनवर बोलणाऱ्याच्या मागून 2 तरुण पोरं आली. एकानं आपल्या जवळच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत हात घातला आणि त्यातून पिस्तूल बाहेर काढलं. दुसऱ्यानंही कमरेला लावलेलं पिस्तूल काढलं आणि फोनवर बोलणाऱ्या तरुणाच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या घातल्या. या दोघांनी गोळ्या झाडल्यावर या तरुणासोबतचे 3 तरुण पळून गेले. पण तेवढ्यात हॉटेलमध्ये आणखी काही पोरं आली, ज्यांनी गोळीबार झाल्यामुळं निश्चित पडलेल्या त्या पोरावर कोयत्यानं वार केले. हे सगळं दृश्य हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं आणि प्रचंड वेगानं व्हायरलही. तितक्याच वेगानं आणखी एक गोष्ट सुरू झाली, ती म्हणजे पोलिसांचा तपास. ज्याचा खून झाला तो अविनाश धनवे हा आळंदीतला सराईत गुन्हेगार होता. कोयता गँगचा लीडर म्हणून त्याचं नाव चर्चेत होतं. मुक्याच्या गुन्ह्यात त्याला अटकही झाली, पण 7 फेब्रुवारीला तो जामिनावर बाहेर आला आणि या गोष्टीला महिना चुलटून गेला असताना त्याचा खून झाला. त्याचा खून केला तोही आळंदी भागातल्याच सराईत गुन्हेगार टोळीनं. अविनाशचा खून केल्यानंतर हे तरुण कोल्हापूरच्या दिशेनं पळून जात असल्याची टीप पोलिसांना मिळाली. त्यामुळं एका पथकानं त्यांचा पाठलाग सुरू केला. मग लोकेशन ट्रेस करून 48 तासांच्या आत शिंदेवाडी गावाच्या हद्दीतून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. शिवाजी भेंडेकर, मयूर पाटोळे, सतीश पांडे आणि सोमनाथ भत्ते या 4 आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अविनाशवर मयूरनं गोळ्या झाडल्या अशी माहिती देण्यात आली. पण अजूनही पोलिसांकडून आणखी 4 आरोपींचा तपास सुरू आहे. पण हे सगळं घडलं कशामुळं, अविनाशचा खून का करण्यात आला आणि त्यानंतरही त्याच्यावर कोयत्यानं वार का करण्यात आले, तर याचं आतापर्यंत पुढं आलेलं कारण आहे जुना वाद, ज्याची स्टोरी सुरू होते 2010 पासून. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2010 अविनाशनं त्याच्यावरच्या आत्ताच्या हल्ल्यात सहभागी असलेल्यांपैकी एका तरुणावर हल्ला केला होता, ज्यात वापरलेला कोयता. त्यानंतर समोरच्या टोळीकडून उत्तर देण्यात आलं. 2012 अविनाशवर हल्ला झाला, त्याच्या टोळीतल्या एका साथीदाराची हत्याही झाली. सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी शिवाजी भेंडेकर आणि अविनाशच्या टोळीतले वाद विकोपाला चालले होते. त्यात 2012 भेंडेकरला नवगिरे आणि गडदे दुहेरी खून प्रकरणात अटक झाली आणि त्याची रवानगी झाली येरवडा जेलमध्ये. पण हल्ल्याच्या बदल्यात हल्ला करून आळंदीमधल्या या 2 टोळ्यांचं वैमनस्य संपलं नव्हतं. त्याचा पुढचा चॅप्टर सुरू झाला येरवडा जेलमध्ये. अविनाश धनवेवर आळंदी पोलीस ठाण्यात 2 आणि दिघी पोलीस ठाण्यात 5 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. पण 2020 अविनाशला दिघी परिसरात जबरी चोरी केल्या प्रकरणात अटक झाली. तोवर त्याच्या गँगची आळंदीमध्ये दहशत पसरली होती. कोयता गँगचा म्होरक्या म्हणून अविनाशचं नाव चर्चेत आलेलं. पण पोलिसांनी त्याच्यावर मुक्का अंतर्गत कारवाई केली आणि त्याचा मुक्काम पडला येरवडा जेलमध्ये. आळंदीतल्या वर्चस्वाचा वाद येरवडा जेलमध्ये पोचला, कारण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेलमध्ये या दोन्ही टोळ्यांमध्ये मारामारी झाली. अविनाशनं भेंडेकर आणि पाटोळेला मारहाण केली आणि वाद मिटण्याऐवजी आणखी टोकाला पोचला, ज्याचा पुढचा चॅप्टर बघायला मिळाला इंदापूरच्या हॉटेलमध्ये. 2022 भेंडेकर आणि त्याचे काही साथीदार 10 वर्षांची शिक्षा भोगून जेलमधून बाहेर आले. अविनाश मात्र मुक्याच्या गुन्ह्यात तुरुंगातच होता. आळंदीत भेंडेकरची टोळी सक्रिय झाली आणि सुप्त संघर्ष टोकाला जायचे संकेत मिळू लागले. फेब्रुवारी महिन्यात अविनाशला जामीन मंजूर झाला. तो तुरुंगातून बाहेर आला आणि भेंडेकरच्या टोळीनं त्याला ट्रॅप करण्याचे प्रयत्न सुरू केले. कोर्टात, बाहेर फिरताना, गाडीवरून, कारमधून सगळीकडून अविनाशला हेरायचे प्रयत्न सुरू झाले. आणि मग आला 16 मार्चचा दिवस.
अविनाश आपल्या काही साथीदारांसोबत पंढरपूरला एका व्यवहारासाठी चालला होता. याची टीप विरोधी टोळीनं काढली आणि त्याचा पाठलाग सुरू केला. अविनाश इंदापूरजवळच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला. त्यानं आणि त्याच्या मित्रांनी जेवणाची ऑर्डर दिली. अविनाश कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मागनं दोन पोरं आली आणि त्यांनी थेट अविनाशवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाशवर पहिली गोळी मयूरनं झाडली. त्याच्यासोबत असलेल्या तरुणानेही गोळ्या झाडल्या. अविनाशचे साथीदार तिकडून निघून गेल्यावर आणखी काही तरुण हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी अविनाशवर कोयत्यानं वार करायला सुरुवात केली. त्यातल्या एका तरुणानं गोळीबारही केला आणि त्यानंतर हे सगळे तिथून पसार झाले. हॉटेलमध्ये उरला अविनाशचा मृतदेह आणि जेवायला आलेली पण डोळ्यांसमोर घडलेल्या हत्येमुळं भेदरलेली काही सामान्य लोक. या सगळ्या घटनेनंतर अविनाशच्या पत्नीनं पोलिसांमध्ये तक्रार दिली. तेव्हा तिनं अविनाशच्या एका साथीदारावरही संशय व्यक्त केला. अविनाशच्या सोबतच बसलेला साथीदार मुक्याच्या गुन्ह्यात 8 वर्ष तुरुंगात होता. त्यानंच अविनाशच्या हालचालींची माहिती विरुद्ध टोळीला दिली आणि त्यामुळेच त्यांना अविनाशपर्यंत पोहोचता आलं असा अविनाशच्या कुटुंबियांचा आरोप आहे. त्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. पण अविनाशच्या खुनामागचं नेमकं कारण अजूनही पुढं आलेलं नाही. या सगळ्या मागे नेमकं काय होतं? जमिनीचे व्यवहार, कुठलं आर्थिक प्रकरण, जेलमधलं भांडण की कोयत्यांपासून सुरू झालेली आणि कोयत्यांमुळेच संपलेली वर्चस्वाची लढाई?